In the name of the Father and of the Son and of the Holy Spirit. Amen. Hallelujah. Hallelujah. My dear brothers and sisters, we have come to a point, a very important spiritual center. A great movement took place in this place. So, I am very happy to take all of you to this place, and this place is very important. And Sister Archangela is the former superior general of this congregation, and about the congregation and details these days we had been hearing, Sister will tell you something more. Let us listen to Sister, and I welcome all of you. My dear friends, I am Sister Archangela, the former superior general of this congregation. Our congregation was started 1893. Atrashe Trayanav Madhye ya congregation ji sthapana jali. Sister Archangela aye apan sister anjai kuya. And our founder was Father Francis Xavier Crute. Father Francis Xavier Crute was the founder of this congregation. Ani ek motha ek missionary hote ani आपण त्यांचा जे महान स्टॅच्यू आहे त्याच्या खाली सध्या उभे आहोत. यस सिस्टर. ही वॉज अ डच मिशनरी सेंट जोसेफ. डच या भागातील एक मोठा मिशनरी होता. सेंट जोसेफ कॉन्ग्रिगेशन इन्स्टिट्यूट मिल हिल मिशनरी फ्रॉम लंडन. मिल हिल मिशनरी होते आणि ते लंडन पासून होते. ही केम टू इंडिया इन 1878. 1878 मध्ये ते आपल्या भारतामध्ये प्रवेश केला. हिज ब्रदर वॉज ऑलरेडी इन इंडिया अ मिलहिल मिशनरी. त्यांचा सख्खा भाऊ एक मिलहिल मिशनरी या भागामध्ये कार्यरत होते. दोज डेज Mill Hill missionaries occupied especially the Andhra Pradesh. त्या काळामध्ये Mill Hill missionary लोक fathers ते आंध्र प्रदेश भागामध्ये काम करते होते. It was under Madras bishops. ते मद्रास धर्म प्रांताचा भाग होते त्या काळामध्ये. So he was sent to Bellary, which was also under मद्रास बिशप. त्यांना बेल्लारी भागामध्ये मद्रास मधून पाठवण्यात आला. आफ्टर 3 इयर्स लिविंग इन मद्रास इन द बिशप्स हाउस ही वाज सेंट टू बेल्लारी एज अ मिशनरी एंड इन चार्ज ऑफ द बेल्लारी मिशन चार्ज ऑफ द सोल्जर्स हियर चॅप्लिन ऑफ द सोल्जर्स ब्रिटिश सोल्जर्स. इथे जे ब्रिटिश शिपाई लोक होते त्यांचा चॅप्लिन म्हणून पण आणि सर ख्रिस्त मंडळीचा एक मोठा जबाबदारी पण या भागामध्ये त्यांना देण्यात आला. ही वॉज ऑल्सो इन चार्ज ऑफ बेल्लारी कौल बाजार चर्च. इट वॉज कॉल्ड सेंट लॅझरस चर्च. इथे सेंट लॅझरस चर्च म्हणून कौल बाजार या भागामध्ये जे चर्च होते त्याचा पण ते फादर इनचार्ज होते. ही वॉज फुल ऑफ सिंपथी विथ द पुअर पीपल. ही सॉ द पीपल मॉरॅलिटी अँड अदर वाइसेस अँड ही वॉन्टेड टू स्टार्ट अ कॉन्ग्रिगेशन टू रिफॉर्म देम. त्यांचा गरीब लोकांच्या बद्दल खूप कीव यायचा. जे चुकीच्या प्रकारचं जीवन जगणारे लोक आहेत आणि जे वाईट सवय वगैरे आहेत ते बघून त्यांना खूप वाईट वाटायचा. आणि प्रियानो त्या लोकांच्या सेवेसाठी एक कॉन्ग्रिगेशन उभा करायला एक सिस्टर लोकांचा एक संघ तयार करायला त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. ही कलेक्टेड सम डोनेशन फ्रॉम हॉलंड इंग्लंड अँड अदर प्लेसेस फ्रॉम हिज फ्रेंड्स टू स्टार्ट द कॉन्ग्रिगेशन. हॉलंडमधून थोडा मदत मिळाले आणि त्या मदतीने इथे कार्य चालू केलं. फ्रॉम हॉलंड ही गुड कलेक्ट सम मनी अँड बाय दॅट
दिस मिशन कार्य या भागा तिल चालू जाले ही गॉट ऑलमोस्ट 10,000 रुपीस रोज डेज दिस इज वेरी मच मेबी 10 लाख्स टुडे त्या काळा मध्ये थोड़ा फार 10,000 रुपया त्यांना तिकडे गोळा करायला भेटले या काळा मध्ये त्याचा किंमत खूप जास्त असेल असे सिस्टर सांगत आहे ही गॉट द परमिशन ऑफ द आर्चबिशप ऑफ मद्रास अँड ही वॉज प्रिपेअरिंग फॉर इट इन वाइल ही वॉज ट्रान्सफर्ड टू आंध्र प्रदेश मद्रास आर्चबिशपनी त्यांना परवानगी दिली आणि तसे इथे कार्य चालू झाले आणि या दरम्याने त्यांना इकडून आंध्र प्रदेशकडे एक ट्रान्सफर मिळाले ही डेपॉझिटेड द मनी अँड टोल्ड द आर्चबिशप दॅट दिस मनी इज ओनली फॉर अ कॉन्ग्रिगेशन टू स्टार्ट अ कॉन्ग्रिगेशन फॉर द पुअर पीपल अँड नॉट टू यूज इट फॉर एनी अदर पर्पज मिळवलेले जे हा पैसा आहे ते आर्चबिशपच्या हातामध्ये दिलं आणि त्यांनी विल लिहून दिलं की हे फक्त या हेतूसाठी मात्र वापरायचं आहे After that, they started the congregation. Few candidates, only 3 candidates, were the first people, these girls who started the congregation and trained by the Good Shepherd sisters. Good Shepherd sister Lokani, Tyanja Prashikshan, Yatikani Chalu Kele, Agdi Thodech Muli, Tya Kalamadi, Itte Join Jale Hote. By the time father got sick and he was taken to Madras Yarkad and he was taken to Yarkad and he was very sick and could not come back to Bellary again to see the today fatherana Yarkad ya tikani geun janya tale ani parat yancha kari zalelya ya Bellary kade parat yenya sathi tana पुढे संधीच मिळालं नाही हालेलुया हालेलुया आपण देवाला या सर्व गोष्टीसाठी आभार मानूया आणि या हे हे जे कॉन्व्हेंट आहे या कॉन्व्हेंटचा इन्चार्ज सिस्टर ट्रीसा पीटर आपल्याला आता या कॉन्व्हेंट बद्दलचा माहिती देणार आहे आता आपण सिस्टरांच्याकडे आता जाऊया सिस्टर ट्रीसा पीटर इज इन फ्रंट ऑफ अस हियर She had been the previous provincial. Now she is taking care of this house and the members here. And she has got also very many important informations to give us. And I ask all of you to listen to sister now. Yes, sister, all the YouTube people are listening to you. More than 32,000 people. They are watching you and they would like to hear about the this place and the importance of this place. Atta apan Fatima congregation ja je matru bhavan ahe tya tikani pochlela ahot ani ya tikani ek motha congregation ubha rahile ani yacha kasht kiti jale manun sister archangel yani aplyala bollela ahe ani atta sister Teresa Peter ye agodarcha provincial sister hote ani atta सिस्टर आपल्याला या घराविषयी माहिती देणार आहे या सिस्टर वी आर वेटिंग या दिस इज द फर्स्ट हाऊस ऑफ द फॅटिमा सिस्टर्स वी वर सेट अप एज अ कम्युनिटी ऑफ फॅटिमा ॲक्च्युली ओरिजिनली वी वर सिस्टर्स ऑफ सेंट फ्रान्सिस सेवियर अँड वी वर सेट अप सिस्टर्स ऑफ द फॅटिमा कॉन्ग्रिगेशन यांचा सुरुवात या ठिकाणी झाले त्यांच्या सुरुवातीचं नाव फ्रान्सिस झेवियर सिस्टर म्हणून होते आणि आता आपण जिथे आहोत हे भाग इकडचे कार्य 1896 चालू झाले सिस्टर लोकांनी इथे खापाट कष्ट केला सुरुवातीला काही सोय नव्हता त्या काळामध्ये झाडाखाली वगैरे यांनी कष्ट करून इथे काम केलेलं आहे कधी कधी खाण्यापिण्यालासुद्धा अडचण आलेले काळ जबरदस्त होते
काही सिस्टर लोक या ठिकाणी मरण पावला आणि शिवाय ते सिस्टर लोक अगदी खरा मिशनरी म्हणून इथे काम केला, भरपूर कार्य देवाने यांच्याकडून करून घेतले आणि त्यानंतरच्या काळामध्ये मदर स्टॅन्सलास हे वसईपासून होते, तिच्या हातून देवाने मोठा कार्य करून घेतले, म्हणजे ती बेल्लारीमधून सिस्टर लोकांच्या या कॉन्ग्रिगेशनच्या जे प्रशिक्षण केंद्र आहे ते इतर ठिकाणी पुण्याकडे नेलं. आता आपण हे जे बिल्डिंग पाहतो हे इथे सिस्टर लोक प्रार्थनेसाठी आणि वयस्कर सिस्टर लोकांच्या रेस्टसाठी वगैरे असलेल्या सुंदर जागा आहे आणि सिस्टर लोक या ठिकाणी जे सीनियर्स आहेत ते जास्त इथे राहत आहे. इथे जवळपास यांच्या शाळा आणि शाळामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुपमध्ये अगदी अंगणवाडीपासून शेवट कॉलेजपर्यंत वर असलेल्या सोय या ठिकाणी आहे आणि एवढे मात्र नाही सिस्टर लोक बाहेर पण मिशन कार्य करत आहे आणि आपण या कॉन्ग्रिगेशनसाठी का प्रार्थना करूया. इकडचे सिस्टर लोक जे कष्ट करत आहे ते खरोखर देवाच्या नावाने असलेल्या कष्ट आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणारे आपण देखील त्यांच्या मिशन कार्यामध्ये सहभागी होत आहे. आपण देवाचा आभार मानूया. आपल्या पण कुटुंबातील काही लोक या कॉन्ग्रिगेशनमध्ये काम करत असेल, आपल्यामध्ये पण काही लोक अजून कदाचित जॉईन पण होणार, आपण या सगळ्यांसाठी प्रार्थना करूया. परमेश्वराचं कार्य या सिस्टर लोकांच्या हातून पूर्ण भारत देशामध्ये चालू आहे. सुरुवातीपासून कष्ट केलेल्या सगळ्या सिस्टर लोकांना प्रणाम आणि त्यांना अभिनंदन. देव त्या सर्वांना आशीर्वादित करू. अगदी महत्त्वाचा भाग उद्या आपण ऐकणार आहोत. परमेश्वर प्रभू येशू फादरांना प्रकट झालेले भाग आपण उद्या पाहू. मी रोजल रॉड्रिक्स राहणार वसई येथून साक्ष देत आहे. माझी मुलगी जेझियल ती 1 वर्षाची असताना पडली होती आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर नेहमी तिचा हात थोडं खेचलं की तिचा हात डिस्लोकेट व्हायचा आणि वारंवार आम्हाला डॉक्टरांकडे जायला लागायचं. मग डॉक्टर हाडांचे डॉक्टर ते व्यवस्थित करून परत तिचा हात व्यवस्थित व्हायचा, पण त्याचा तिचा खूप त्रास व्हायचा. एके दिवशी असंच खेळत असताना संडेच्या दिवशी रात्री ती पडली आणि तिचा हात परत डिस्लोकेट झाला आणि ती खूप रडू लागली. आणि रात्री 9 वाजल्या कारणाने आणि डॉक्टर नसल्यामुळे आम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकले नाही, ते आउट ऑफ स्टेशन होते. आणि तशीच रडत होती पूर्ण रात्रभर. तिचा त्रास वाढत होता आणि खूप दुखत होतं. तर रात्री झोपताना आम्ही हीच प्रेयर करत होती माळकुमारीकडे की सकाळी उठेपर्यंत तिचा हात तू बरा कर आणि तिचा तो त्रास तू दूर कर. म्हणजे तुला सकाळी डॉक्टरांकडे आम्हाला तिला न्यायची गरज लागली पाहिजे नाही, सकाळपर्यंत तिला तू बरं कर. मध्ये मध्ये ती जेव्हा जेव्हा उठत तेव्हा मी प्रार्थना करतच होती की माळकुमारीकडे की तिला व्यवस्थित कर. आणि सकाळी उठल्यानंतर ती रडतच उठली 6 वाजता आणि उठून तिचा हात परत व्यवस्थित झाला. आणि त्यानंतर आतापर्यंत कधीच तिला तिचा हात तो डिस्लोकेट झाला नाही, ती व्यवस्थित आहे देवाच्या आणि मरियेच्या कृपेने. तसेच तिला कॉन्स्टिपेशनचा पण त्रास होता. जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थना केली आहे तेव्हा तिचा त्रासही आता नाहीसा झाला आहे कॉन्स्टिपेशनचा. आणि ती स्वतः पण प्रेयर म्हणते आणि तिलाही खूप प्रार्थना करायला आवडते. ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मी मरियेचे आणि प्रभूशिरीसाचे खूप आभार मानते. तसेच माळकुमारीचे आणि प्रभूशिरीसाचे एवढ्या जवळ नेण्याचे कार्य बेनी फादर आणि त्यांची टीम करत आहे, त्याबद्दल त्यांचेही मी खूप आभार. प्रभू तुम्हा बरोबर असो.
सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो। आमेन। मनामध्ये एक प्रकारचा भीती बसलेला आहे, अशा अनेक लोकांचा मनातील भीती प्रभु ख्रिस्त दूर करून देत आहे। छाती मध्ये खास करून छातीचे एका बाजूला जे काही त्रास होत आहे त्यातून येशू अनेकांना सुटका देत आहे। तळपायाच्या बाजूने असलेले भागातील तक्रार प्रभु दूर करून देत आहे। काही लोकांना जे वाईट स्वप्न पडत आहे त्या स्वप्नाच्या बंधनातून प्रभु सुटका देत आहे। छातीमध्ये असलेले गाठी प्रभु दूर करून देत आहे। अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रभु प्रकटीकरणाचा दान चांगला चांगला आशीर्वाद घेऊन येत आहे। डोळ्याला असलेल्या जे झोप आल्यासारखा स्थिती त्याच्या ते बंधन आहे त्यातून देव अनेकांना सुटका देत आहे। तुम्ही या क्षणामध्ये ते स्वीकार करू शकता। कोणाला तरी घशामध्ये तोंडामध्ये जिभेमध्ये वगैरे त्रास आहे, येशू ते सर्व त्रास दूर करून देत आहे। खूप जुनं झालेले पोटातील दुखणे, पोटातील अस्वस्थता, पोटामध्ये आग आग झाल्यासारखा होत आहे, या सर्व स्थितीतून ऍसिडिटीच्या बंधनातून वगैरे येशू अनेकांना बरे करत आहे। लहान बाळाला दूध पाजवण्याच्या संबंधातील चिंतामध्ये पडलेलं जे आई आहे त्या आईला येशू आशीर्वाद देत आहे। सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना, ज्या कॉन्व्हेंट मध्ये आता आपण हे आशीर्वाद स्वीकार करत आहे, या कॉन्व्हेंटच्या सगळ्या सिस्टर लोकांना आशीर्वाद देवो। आमेन।